नमस्कार, आज आपण बघणार आहोत मसालेदार वेज पुलाव. आणि हा एकाच भांड्यात कुक होतो म्हणून मी याला वन पॉट कुकिंग असं पण म्हणते. तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघूया. फरस भी घेतली आहे, तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकाल. माझ्याकडे आता या अवेलेबल भाज्या आहेत तर मी त्या यूज करणार आहे. तर फरस भी, मग मटार घेतली आहे, नंतर टॅमॅटो 2, कांदे 3 किंवा 4, तुम्हाला जशा आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. नंतर गाजर घेतली आहे आणि 1 शिमला मिर्च, 1 बटाटा पण घेतला आहे आणि पनीर आणि हे आलं लसूण. तर आता आपण फरस भी कापून घेऊया आणि या बाकीच्या भाज्या पण कापून घेऊया. आपण गाजराची साल अशी काढून घेऊया, तुम्ही पीलरच्या साह्याने पण काढू शकता. मला आता सध्या ते मिळत नाही त्यामुळे मी असं फटाफट चाकूच्या साह्याने एक सालं काढून घेते. गाजरचे आपण मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत कारण ह्या सगळ्या भाज्या आपण कुकरला लावणार आहोत आणि कुकरमध्ये भाज्या व्यवस्थित शिजतील. तर आपले गाजर कापून रेडी झालेले आहेत, आता फरस भी कापून घेऊया. ही पटकन बनणारी अशी रेसिपी आहे आणि बॅचलर लोक आहेत त्यांच्यासाठी अजून चांगली रेसिपी आहे कारण हे एकाच कुकरच्या भांड्यामध्ये शिजून येतात, त्यामुळे फारच सोपी अशी पद्धत आहे. फरस भी पण अशी कापून घेऊया. त्याचबरोबर आता 2 टमॅटो घेतले आहेत, धुवून घेतले आहेत स्वच्छ, हे पण आपण कापून घेऊया. टमॅटो झाला आहे आपला, आता भोपळी मिरची कापून घेऊया. बिया काढून घेऊया भोपळी मिरचीच्या. भोपळी मिरची झाली आहे कापून. आता कांदा कापून घेऊया. बटाटा पण आपण कापून घेऊया. तर हे आपल्या भाज्या कापून रेडी आहेत सगळ्या. आणि ह्या भाज्यांबरोबर आपण इथे अख्खे मसाले पण घेतले, त्याने एक वेगळीच अशी टेस्ट येते आणि एकदम स्पायसी आणि एकदम अशा पावसाळी वातावरणात हे असं गरम गरम मसालेदार जेवण एकदम छान वाटतं खायला. इथे दालचिनी घेतली आहे, वेलची घेतली आहे मसाल्यातली वेलची आणि ही आपली नॉर्मल वेलची असते ती. नंतर मिरी आहे आणि लवंग. फोडणीसाठी आपण जिरं वापरणार आहोत आणि तमालपत्र. आणि याचबरोबर तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मी इथे माझ्याकडे असलेला मालवणी मसाला आहे तो वापरणार आहे, पण तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आणि सध्या मटारचा सीझन तर नाही आहे म्हणून मी इथे फ्रोझन मटार यूज केले आहेत. तर तुम्ही कोणतेही मटार जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही यूज करू शकता. फ्रोझन मटार असले की कसा वेळ वाचतो मटार सोलण्यामध्ये. तर जेव्हा पण तुमची घाईची वेळ असेल तेव्हा तुम्ही पटापट काय जेवण बनवायचं असेल तर तुम्ही हे सगळं फ्रोझन मटार आणि ह्या भाज्या यूज करून बनवू शकता. आणि फायनली पनीर, सगळ्यांचं आवडतं पनीर. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता, सॉफ्ट आणि मस्त फ्रेश पनीर आहे आणि हे लहान मुलांनापासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच फेवरेट आहे. त्यामुळे कधी पण वेज जेवणामध्ये पनीर यूज केलं तर एक वेगळी चव येते आणि सगळे लोक एन्जॉय पण करतात. आणि आलं लसूण आपण असं बारीक करून घेतलं आहे. आता आपण तांदूळ घेणार आहोत. मी इथे 3 वाट्यावर तांदूळ बासमती राईस यूज वापरला आहे.
तुम्ही तुमच्या हिशोबाने बासमती राईस नसेल तर तुम्ही साधा राईस पण वापरू शकता. मी इकडे बासमती यूज केला आहे 3 वाटी, आणि 3 वाटीच्या हिशोबाने मी ह्या भाज्या घेतल्या आहेत. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, तेल घेणार आहोत. तेलामध्ये या सगळ्या भाज्या परतून घेणार आहोत. मसाले आणि आलं लसूण हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग त्याच्यात धुतलेला कच्चा राईस त्याच्यात टाकणार आहोत, आणि मग पाणी टाकून शिट्ट्या काढून घेणार. बस एवढंच, आणि आपला भात रेडी होणार. चला तर मग बघूया. आता आपण तेल ओतून घेऊया. इकडे हे जे तेल जे मी वापरते आहे ते आहे लाकडी घाण्याचे शुद्ध कल्लई तेल, आणि हे फार पौष्टिक तेल आहे. आता हे जे पनीर आहे मी असे कापून घेतलं आहे, आणि ह्याच भांड्यामध्ये मी पहिले पनीर फ्राय करून घेणार आहे. थोडेसे फ्राय करून घेऊया, त्यामुळे टेस्ट त्याची एनहान्स होते. आणि मग याच भांड्यामध्ये आपण बाकीचं फोडून देणार आहे, म्हणूनच मी याला 1 पॉट कुकिंग असं बोलते. तर वेगवेगळ्या प्रकारची तेलं आम्ही वापरतो, जसं शेंगदाणा, ऑलिव्ह ऑइल. रिफाईंड वापरत नाही, कारण हे जे घाण्याचे तेल जे असतं ते फारच पौष्टिक असतं हेल्थच्या दृष्टीने. नॉनस्टिक नसल्यामुळे ना हे थोडं खाली चिकटणार पनीर, पण ठीक आहे, आपण चमच्याच्या साह्याने असं हे काढून घ्यायचं. तर असे पनीर आपण फ्राय करून घेतले आहेत, पण जास्त वेळ फ्राय केले नाही आहेत, कारण जास्त फ्राय केले तर ते चिवट असे होतात, त्यामुळे थोडंसं ब्राऊन हे गोल्डन कलर आला की आपण लगेच काढून घ्यायचं. तर आता आपण फोडणी करून घेऊया. जिरं घेऊया, आलं लसूण, तमालपत्र, आधी एवढं धुवून घेऊया. नंतर हे अख्खे मसाले आहेत ते पण ह्याच्यात टाकूया. हे पण असे परतून घेऊया चांगले. आपण कांदा टाकूया याच्यामध्ये, थोडस लसूण गोल्डन ब्राऊन झाली की कांदा टाकायचा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा थोडा शिजलेला आहे, कांदा चांगला परतून घेतला. तर आता ज्या भाज्या घालणार आहेत त्या आपण सगळ्या भाज्या एकत्रच घालू, आणि मग तांदूळ घालून कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ. तर पहिले मी टाकते बटाटा, नंतर टमॅटो, शिमला मिर्च, एकदम कलरफुल भाज्या आहेत, तर बघायला फार सुंदर वाटतं, खायलाही तेवढाच टेस्टी आणि डिलिशियस होतो. तुम्ही जरूर ट्राय करा. आणि आता हे गाजर, जस्ट आपण तेलात परतून ठेवूया थोडंसं. शेवटी मटार टाकणार आहोत. परत एकदा ठेवून ठेवूया. मसाला टाकणार आहोत. तुमच्या हिशोबाने जसं तिखट पाहिजे, कमी तिखट पाहिजे त्या हिशोबाने मसाला टाकूया. मला हा भात थोडा स्पायसीच आवडतो, त्यामुळे मी जरा मसाला बऱ्यापैकी टाकणार आहे.
आपण या सीजनला मीठ पण टाकून घेऊया. आपला हा बासमती भात आहे, म्हणजे राईस आहे, तो धुवून स्वच्छ करून घेतला आहे. हे बघा, तुम्ही सुद्धा बासमती किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल राईस असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता भांड्याला आपण हा भात टाकूया. मिक्स करून घेऊया आणि साधारण एक वाटी तांदूळ असेल तर बासमती राईस असेल तर मी 1.5 वाटी पाणी वापरते, तर नॉर्मल राईस असेल तर 2 वाट्या किंवा 2 पेले जे माप तुम्ही भाताला वापराल तेच माप पाण्याला वापरायचं. तर 2 वाट्या पाणी जर 1 वाटी भात असेल तर साध्या राईससाठी आणि बासमती असेल तर 1.5, त्यामुळे जरा भात सुटा सुटा आणि व्यवस्थित होतो. आणि थोडंसं लिंबू पण पिळून घेऊया, त्यामुळे भात एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो. आणि ओतून घेऊया इकडे. पाणी ओतून घेतलंय आणि ह्याच्या 4 शिट्ट्या तरी झाल्या पाहिजे भाज्या वगैरे व्यवस्थित शिजण्यासाठी. आता झाकण लावून 4 शिट्ट्यापर्यंत शिजू देऊ. कुकरचं झाकण अजून पण एकदम घट्ट घट्ट आहे प्रेशरमुळे, तर आपण असा हवेचा प्रेशर काढून घेऊया. आपण प्रेशर कुकरचा प्रेशर रिलीज करून घेतला आहे आणि आता बघी आपला भात कसा झालाय. सुंदर वास येतोय. तर आपण याच्यात पनीर आणि थोडंसं तूप सोडणार आहोत. तुपाने खूप छान स्वाद येतो. आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मग हे हा राईस तुम्ही दही किंवा दही सॅलड बरोबर खाऊ शकता. थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर सगळीकडे लागेल.